नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा विषय काय माहिती का? फळांचा राजा आंबा. कारण आता उन्हाळा जवळ येतोय, आंब्याचा सीझन येतोय आणि आंबा बाजारात आला की ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा लोकांना लगेच दुसऱ्यांकडनं सल्ले मिळायला लागतात की तुम्ही आंबा खायला नाही पाहिजे, मधुमेहवाल्यांनी आंबा खाऊ नये, तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुम्ही आंबा खाऊ नका. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी आंबा का नाही खायचा? तर आपण काय करूया माहिती का, या आंब्याविषयी काही फॅक्ट्स जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की हा आंबा खायचा किंवा नाही. काही नियम आहेत, ते नियम पाळून तुम्ही हा आंबा नक्कीच खाऊ शकता. ते नियम काय आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण त्याच्या आधी आपण आंब्याचे न्यूट्रिशन काय आहे ते जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की आपण आंबा का नाही खायचा किंवा खायचा तर कशा पद्धतीने खायचा. आंबा हे खूप वर्सटाईल फ्रूट आहे, त्याचे आपण कितीतरी छान छान पदार्थ करून खाऊ शकतो. या रेसिपीचे खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मधुमेह असेल तर आणि वजन वाढलेलं असेल तर आंबा कशा पद्धतीने खायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आधी आपण आंब्याचे न्यूट्रिशन्स बघूया. एक मीडियम साईजच्या आंब्यामध्ये टोटल कॅलरीज 120 ते 135 कॅलरीज असतात. आंब्याचा GI 55 to 60 आसपास असतो. हा मेडियम GI समजला जातो. तर GI म्हणजे काय माहिती आहे का? एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स कसा ठरवला जातो? तर तो पदार्थ जेव्हा आपण खातो त्यावेळी त्याच्यात असलेली जी साखर आहे ती किती लवकर लवकर आणि किती जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये शोषली जाते त्याच्या प्रमाणावरती त्या पदार्थाचा GI ठरलेला असतो. आंब्याचा GI 55 to 60 आसपास आहे, याला मेडियम GI म्हणतात. आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना लो GI चे पदार्थ प्रेफर करायला सांगतात. याच मीडियम साईजच्या आंब्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण 30 ते 35 ग्राम आहे, फायबर्सचं प्रमाण 3 ते 3.3 ग्राम आहे, प्रोटीन्सचं प्रमाण 1 ते 2 ग्राम आहे आणि फॅट्स ह्याच्यामध्ये 0.6 to 0.7 ग्राम्स आहे. साखर आपल्याला यातनं 10 ते 13 ग्राम्स मिळते. आंब्यामध्ये नॅचरली मिळणाऱ्या ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोजला आपण इथे साखर हा शब्द वापरलाय. आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची जी डेली नीड व्हॅल्यू सांगितलेली आहे त्याच्या किती पर्सेंट आपल्याला हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात ते बघूया. व्हिटॅमिन ए आपल्याला 20% to 30% ऑफ डेली नीड व्हॅल्यू मिळतं. व्हिटॅमिन B6 आपल्याला 10% to 20% ऑफ डेली नीड व्हॅल्यू मिळतं. पोटॅशियमही मिळतं. पोटॅशियम आपल्याला 10% to 20% ऑफ डेली नीड व्हॅल्यू मिळतं. मॅग्नेशियम 8% to 10% ऑफ डेली नीड व्हॅल्यू मिळतं. आयर्न आपल्याला 2% to 3% मिळतं. आणि कॅल्शियम आपल्याला 1% to 2% ऑफ डेली नीड व्हॅल्यू मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आंब्यातनं व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं. व्हिटॅमिन सी आपल्याला 60% to 90% ऑफ डेली नीड व्हॅल्यू मिळतं. तर ह्या आंब्याच्या कॅलरीज आणि आंब्याचे न्यूट्रिशन बघितल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आंब्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, आंब्यामध्ये कॅलरीज आहेत आणि आंब्याचा GI जो आहे तो 55 ते 60 आसपास आहे. हे तीन गोष्टी आहेत ज्या मधुमेह आणि वजन वाढ झालेल्या लोकांना प्रॉब्लेम करू शकतात. आणि बाकीचे न्यूट्रिशन जे आहेत ते तर गरजेचेच आहेत. म्हणजे आंब्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण आहेत, पण तीन फॅक्टर्स आहेत जे प्रॉब्लेम देऊ शकतात. तर आपण हे जे तीन फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती जर व्यवस्थितरित्या काम केलं, या आंब्याला जर आपल्या बॅलेन्स्ड डाएटचा आपण भाग बनवला तर आपण आंबा नक्कीच खाऊ शकतो. तर ते कशा पद्धतीने करता येईल? तर सगळ्यात पहिले म्हणजे ह्याचा GI मीडियम आहे. तर जेव्हा एखाद्या पदार्थाचा GI मीडियम असतो त्यावेळी त्या पदार्थामध्ये तुम्ही 1/2 चमचा गाईचं साजूक तूप जर घातलं तर त्या पदार्थाचा GI कमी होतो. याच्याबरोबर तुम्ही जर भरपूर प्रोटीन्स आणि फायबर्स जर घेतले तर ह्याचा GI कमी होतो. तर ह्यातली जी साखर आहे ती हळूहळू तुमच्या रक्तामध्ये शोषली जाईल. आंब्यातली दुसरी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे त्यात असलेले कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे भरपूर कॅलरीज मिळतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला पोर्शनकडे लक्ष द्यायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही आंबा खाणार असाल किंवा ज्या दिवशी तुम्ही आंबा खाणार असाल त्या दिवशी इतर जे जेवणातले कार्बोहायड्रेट्स आहेत जसं की पोळी, भाकरी, भात याचं प्रमाण तुम्ही कमी करा आणि मग त्याच्याऐवजी तुम्ही आंबा खाऊ शकता.
म्हणजे तुम्ही कॅलरीज पण कमी केले आहे कॉम्पेन्सेशन करून आणि त्याचा GI पण कमी केला आहे आणि पोर्शन साईज तुम्ही छोटा घ्या. तर तुम्ही एक मीडियम साईजचा आंबा खाऊ शकता. एक मीडियम साईजचा आंबा असं मी म्हणतेय, तुम्हाला एक आंबा खा म्हटलं की तुम्ही अख्खा मोठा त्यातल्या त्यात शोधून आंबा खाऊ नका. छोटा साईजचा आंबा तुम्ही अख्खा खाऊ शकता किंवा मोठा आंबा असेल तर अर्धाच खा. तर ह्या गोष्टी तर आपण कॉम्पेन्सेट केल्याच आहेत. म्हणजे आता आपण आंब्याला बॅलेन्स डाएटचा भाग बनवून ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणून आपण जेवणातले दुसरे कार्बोहायड्रेट्स रेड्यूस केले आहेत, काही गोष्टी इन्क्लूड करून त्याचा GI सुद्धा आपण कमी केला आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी आंबा खाल्ल्यावर आणि खायच्या आधी, ज्यांना ज्यांना मधुमेह असतो त्यांच्याकडे ग्लुकोमीटर तर असतंच, तुमच्या रक्तातली साखरेची पातळी आंबा खाल्ल्यावर किती वाढते हे एकदा बघा. म्हणजे तुम्हाला आंब्याची क्वांटिटी ठरवता येईल आणि आंबा एन्जॉय सुद्धा करता येईल. आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय, तुम्ही आंबा खाऊ शकता हेही सांगितलंय, तरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी, त्याचं वय वेगळं, त्याचं जेंडर वेगळं, त्याचं बॉडी कॉम्पोजिशन वेगळं आणि मधुमेह कुठल्या स्टेजमध्ये आहे ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळे जे जे लोक माझा सल्ला ऐकून आंबा खाणार आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या फॅक्टर्सचा सुद्धा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आंबा जर खाणार असाल तर तुम्ही एज्युकेटेड डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला आंबा खायचा आहे की नाही आणि खायचा असेल तर किती प्रमाणात खायचा आणि कशा प्रकारे तुम्ही त्याचं कॉम्पेन्सेशन करू शकता, कशा प्रकारे त्याला तुम्ही तुमच्या बॅलेन्स डाएटचा भाग बनवू शकता हे तुमच्या आता लक्षात येईल. कारण तुम्हाला मी आंब्याचं न्यूट्रिशन पण सांगितलंय, कुठल्या गोष्टीमुळे आंबा खाऊ नये असा सल्ला सरधोपट दिला जातो तेही सांगितलंय. तर ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर ह्या सीझनमध्ये तुम्ही आंबा नक्कीच एन्जॉय करू शकाल. तर चला मग तुम्हाला आंब्याच्या सीझनच्या शुभेच्छा. मस्त खा, स्वस्थ जगा आणि ज्यांना मधुमेह नाही आहे, ज्यांचं वजन वाढलेलं नाही आहे त्यांनी ह्या सीझनमधला आंबा भरपूर एन्जॉय करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आंबा जेवढा पिकलेला असतो तेवढं त्यातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं, तेवढा त्याचा GI वाढलेला असतो. त्यामुळे खूप पिकलेला आंबा न खाता मीडियम पिकलेला आंबा तुम्ही जरूर खाऊ शकता. तर आता तुम्हाला आंब्याविषयी सगळी माहिती झालीच असेल, म्हणजे तुम्ही आंबा खाऊ शकता तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण बघून तुम्ही आंबा एन्जॉय करू शकता. आता चला बरं पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून टाका. म्हणजे काय होईल माहिती का, ज्या ज्या वेळी मी असे छान छान व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.